वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गुलामाने रसूल सिरत कमिटीने केली आहे. याबाबत गुलामाने रसूल सिरत कमिटीने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं. ॲडव्होकेट रझाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट सिराज रझाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आलं. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळं त्यांच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी हनफिया मस्जिद सेक्रेटरी लियाकत बिजापुरे, फयाज अहमद शेख, योगेश कंदलगावकर, शौकत शेख, दस्तगीर शेख, समीर शेख, अजीम शेख, मेहबूब शेख, आफताब शेख, शहबाज शेख, गौस नदाफ, जावेद शेख आदींची उपस्थिती होती. विधान केलेले नपूर शर्मा व जिंदाल यांच्यावर अद्याप देखील कारवाई झालेली नाही व त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेले आहे. तरी भारत देश हा सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा देश आहे. या देशात शांतता ही अखंडता होती, परंतु असे काही विधान करून काही राजकीय लोक आपली पोळी भाजण्यासाठी व आपल्या राजकीय लोकांना खुश करण्यासाठी आज जे काही षड्यंत्र हे या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे, ते चुकीचं आहे.